आय एम प्रियंका वेलकम टू माय न्यू चॅनल ध्रुवी का मा मार कसे आहात तुम्ही सर्व मस्त मजा येत ना चला तर आज रविवार आहे तर मग मी आज बनवणार आहे डोसा मला दाखवले होते आ, की एम टी आरचे मी जामून बनवले होते त्यावेळेस मी तुम्हाला पॉकेट दाखवले होते तर मी आज हा डोसा बनवणार आहे तर हे एम टी आरचं चा, चारशे ग्रामचं चा पॉकेट आहे आणि मी आज अर्ध्या पॉकेटचेच डोसे बनवणार आहे म्हणजे दोनशे ग्राम घेऊन मी डोसे बनवणार आहे तर मी सर्वप्रथम पीठ चाळून घेते पीठ चाळल्यानंतर हे आहे दही तर मी एका वाटीत दही काढून घेतलेला आहे आणि एका ग्लासात पाणी तर सर्वप्रथम मी दही आणि पाणी टाकून बॅटर बनवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटर रेडी आहे तर मी हे साईडला ठेवून देते आणि झटपट अशी भाजी म्हणजे मी आज बटाट्याची कुकरमध्ये कर भाजी करणार आहे दोन सिट्ट्यामध्ये भाजी होते यात बटाट्याला वेगळं बॉईल करण्याची गरज लागत नाही तर मी कांदा टोमॅटो आणि बटाटा कट करून घेणार आहे हा आमचा नाश्ता आणि जेवण दोन्ही असणार आहे <laughs> कारण आम्ही रोज पण सकाळी डायरेक्ट जेवणच करतो नाश्ता नाही करत खूप कमी वेळा आमचा सकाळी नाश्ता होतो मी इथे कुकर ठेवला आहे आणि त्यात तेलही टाकून घेतलेला आहे सोबतच जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी कडेपर्यंत मी असे बटाट्याचे मोठे काप करून घेतलेले आहेत आता आपण जिरे मोहरी कडलेली आहे तर त्यात मी कांदा टाकून परत कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर मी सर्व मसाले ॲड करणार आहे हळदी लाल मिरच सब्जी मसाला मीठ आणि धनिया पावडर टाकून घेतला आहे त्यानंतर मी सर्व बटाटे मोठे काप केलेले टाकून घेऊन एकदा मसाल्यासोबत परतून घेतलं आहे त्यानंतर मी थोडेसे यात मटारही ॲड करणार आहे फ्रोझन मटार आहेत माझ्याकडं तर मी ते फ्रोझन मटारही टाकून मिक्स केलं आहे आणि यात मी थोडंसं पाणीही ॲड केलं आहे आणि मिक्स करून आता त्यात कोथिंबिरी टाकून मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि लगेचच मी दुसऱ्या गॅसवर डोसे बनवायला घेत आहे तर मी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे तर मी हे तुम्ही बॅटर बघू शकता तर आता मी डोसे सर्व डोसे एक एक करून बनवून घेणार आहेस डोस्याचं पीठ मी असं तव्यावर तेल लावून घेतल्यानंतर हे वाटीनं टाकून घेत आहे आणि वाटीनंच थोडंसं पसरवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी असा डोसा बनवला आहे सोबतच इथे सिट्टीही झाली आहे कुकरची परत मी दुसरा डोसा बनवायला घेतला आहे तेल वगैरे टाकून परत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पलटून दाखवते हे पहा अशी जाळी आलेली आहे डोस्याला आत्ता सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि आम्ही दहाला म्हणजे नाश्ता आपलं जेवण म्हणजे आमचं हे नाश्ता आणि जेवण दोन्ही असणार आहे तर आम्ही शनिवार रविवारीच नाश्ता करतो तसं सकाळी नाहीतर बाकीच्या डेला मी पोळी भाजी सकाळी बनवत असते आणि तीच आम्ही सकाळी खात असतो आणि सिट्टी झाल्यानंतर मी ती बटाटे जे थी थोड़े शी ग्रश ले ले आहेत ते थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता डोसा आणि बटाट्याची भाजी ही भाजी खायला खरंच खूप छान लागते तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर आता आम्ही नाश्ता आपलं जेवण करून घेत आहोत नाश्ता करून झालेला आहे तर मग आता आम्ही चहा पिणार आहोत थंडी सुरू झाली आहे त्यामुळं सकाळी चहा प्या वाटतं पण आम्ही आणशापोटी नाही पित थोडंसं खाल्ल्यानंतर मग चहा पितोत ते पण सॅटर्डे संडेच आम्ही दोन टाईम चहा होतो आमचा नाहीतर रोज एकच टाईम संध्याकाळी चार वाजता तो चहा घेतो आम्ही तर आमचा चहा तर रेडी आहे ध्रुवी पण आलेली आहे तिला बोरमिटा टाकून बनवलेला आहे आणि आम आमचा चहा तर चहासोबत आम्ही बरेच गप्पे गप्पेथेन मारले त्यानंतर ध्रुवी आणि श्री त्यांचे जादू जादू खेळत आहेत सॅटर्डे संडे ध्रुवीसोबत जातो चहाही पिऊन झालेला आहे तर आता मी सर्व काही आवरून घेणार आहे किचन तर किचनमध्ये भांडेही खूप पडलेत हे पहा हे बेसिन खूप छोटं आहे आणि त्यात भांडेही बसत नाहीत जास्त यात काहीच भांडे नाही आहेत तरी पण एवढं म्हणजे बेसन भरलेलं आहे मी इकडं प्लेट कुकर इकडंच ठेवलेलं आहे आणि इथे भांडे पालते घा घातलेले आहेत ऑलरेडी तर मी हे आधी धुवून देणार आहे आणि मग इथं धुतलेले भांडे इथे ठेवता येतील मला तर आता मी सर्व भांडी घासून धुवून घेणार आहे सोबतच मला किचन आवरायचं हो आहे पूर्ण आणि फ्रीज पण आवरायचं हो आहे तरी सर्वप्रथम आधी मी भांडी घासून घेते इथे भांडी खूपच हळू घासावे लागतात आणि धुताना पण खूप हळू धुवावं लागतात कारण तुम्हाला दिसतच आहे ते ओटा जी आहे तो लाकडाचा आहे तर पाणी किती जरी नाही म्हटलं तरी बाहेर येतच असतं कारण बेसिन खूपच लहान आहे जेवढं शक्य आहे तेवढं मी हळूवारपणे भांडे धुण्याचा प्रयत्न करत असते जी भांडी धुवून झालेली आहेत आणि मी इथं ओट्यावर सांडलेलं सर्व काही पाणी पुसून घेत आहे तसेच ओटाही क्लीन करून घेते लगेचच ओटा लाकडाचा असल्यामुळे जास्त करून मी कोरड्या कपड्यानेच पुसून घेत असते कधीतरीच ओल्या कपड्यानं पुसते ओटा साफ करून झालेला आहे आता मी गॅस साफ करून घेणार आहे तर इंडक्शनपेक्षा मला ही गॅस साफ करायला सोपं जातं आधीच्या फ्लॅटमध्ये तुम्ही पाहिलंच आहे तर तिथं इंडक्शन होतं इंडक्शनला साफ करणं त्याला खूप अवघड जात होतं तर इथं गॅसला आपण इझी घासू घासून पुसून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता की मी सर्व काही पुसून घेत आहे आपला गॅस क्लीन झालेला आहे तर आता हे तुम्ही पाहू शकता गाठोडे घरामध्ये खूप सारे पॉकेट असतात जे की फोडल्यानंतर ते तसेच मी रबर लावून यात टाकलेले आहेत तर मी आज तेही त्यात काय कोणते कोणते गाठोडे साचले आहेत ते पाहत आहे आणि जेवढं मला शक्य आहे तेवढं काढून व्यवस्थित लावून त्यात पेपरातून परत एकदा व्यवस्थित लावून लावले आहे मी तर आता मी फ्रीजमध फ्रीज ही रिकामं कर करून ते पुसून व्यवस्थितरित्या सर्व काही लावणार आहे तर फ्रीजमध्येही तुम्हाला गाठोडे पाहायला मिळतील तर फ्रीज, फ्रीज पुसून झालेला आहे तर मी फ्रीजमध्ये हे असे सर्व पॉकेट बटन लावून ठेवलेले आहेत फ्रीज हा बराच मोठा आहे त्यामुळं आणि कप्पे कमी आहेत त्यामुळे विचार केला की फ्रीजमध्येच ठेवावं म्हणजे खराब पण होणार नाही आणि आपणाला ठेवण्यासाठी जागाही मिळेल तर माझं फ्रीज आवरलं आहे आणि मी खालचा आता फ्रीजर ओपन केला आहे फ्रीजरमध्येही तुम्हाला गाठोडेच पाहायला मिळणार आहेत तर हे जे बॅग आहेत त्यात मी डाळी थोडंसं कडीपीठ वगैरे फ्रोझन मटर वगैरे दिसत आहे तर हेही मी थोडंसं डब्यात काढून घेणार आहे आणि परत ते गाठोडे फ्रीज क्लीन करून मध्ये ठेवून देणार आहे ह्या डाळी मी येताना इंडियातूनच घेऊन आलेल्या आहेत तर ही डाळ जी आहे ती घरची डाळ आहे शेतातली तर फ्रीजावरून झालेला आहे आणि जो ओटा राहिलेला आहे अर्धा तो मी आवरत आहे इथेही तुम्हाला पॉकेट पाहायला मिळत असतील तर पॉकेट खूपच झालेले आहेत घरात कारण माझ्याकडे डबे कमी आहेत तुम्हाला माहितीच आहे तर खूप सारे पॉकेट झालेले आहेत आणि मी ते परत एकदा व्यवस्थित लावत आहे इथं ही हे आपली चहापत्ती जिरे जे जी डब्यात काढल्यानंतरही उर उरलेले असतात ते मी परत एकदा त्याला बटन रॅप करून ठेवून देणार आहे व्यवस्थित तर आता मी झाडून काढून जो कचरा आहे तो वेगवेगळा ठेवला आहे तर हा आपला किचन क्लीन झालेला आहे तुम्ही पाहू शकता किचन क्लीन असलं की एकदम छान वाटतं मला तुम्हाला मी फ्रीज दाखवते तुम्ही पाहू शकता हे फ्रीजमध्ये आणखीन भरपूर जागा शिल्लक आहे इकडं मी मसाले दूध दही वगैरे ठेवलेलं आहे आणि भाजीपाला इथं ठेवलेला आहे वरती आणि हे सर्व पॉकेट इथं लावून ठेवलेले आहेत आज सर्व काही आवरून झालेलं आहे आणि आता दुपारचे साडेबारा वाजे आहेत आज सकाळीच आंघोळीच्या आधी बाथरूम ही घासून घेतलं आहे रविवार म्हटलं की सर मी दर रविवारी बाथरूम वगैरे पण घासून घेते आणि किचन ही दर रविवारी मी क्लीन करत असते तसं डेलीही किचन क्लीनच असतं तरीही रविवारी थोडंसं जास्त म्हणजे सर्व काही सामान काढून पुसून मी ठेवत असते किचन आवरलेलं आहे आणि मी तुम्हाला ते व्हिडिओ मारून दाखवलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरही करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय